नमस्कार, पुस्तकाचं नाव आहे इथे कोणी नाही, लेखक दिनकर जोशी, अनुवाद प्रतिभा काटीकर, प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे। मी कुणीही नाही। भवानीला वाटून गेलं तिथं कुणी काही करत नव्हतं, सगळं जणू घडत होतं आपोआप। पण तू खंत करू नकोस बेटा, सकीनानं लेकीच्या मनाची अवस्था जाणून तिला आश्वस्त केलं। तुझ्या डोक्यावर आमची छाया आहे ना, यासीनपेक्षाही अधिक चांगला मुलगा आम्ही शोधून काढू, तू काळजी करू नकोस। भवानी खोल विचारात हरवली। वाटलं भावनगरच्या कॉलेजमध्ये शिकणारे एक चूक करून बसलेले वंदना आणि कौशिक, कलकत्त्याच्या अनाथाश्रमात तिला सोडून गेलेल्या जशी अत्त्या, संतानहीन अवस्थेत अनाथाश्रमातून एका बालिकेला दत्तक घेऊन गेलेले सुलेमान आणि सकीना, या दत्तक विधानाला सहाय्यक बनलेले सोमेश्वर दत्त आणि सुमित्रा दीदी, परस्परांच्या अणुरेणूशी एकजीव झाल्याची भावना असणारे यासीन आणि भवानी, या सगळ्यांनी काय केलं होतं? त्यांनी जे काही केलं होतं ते योजनापूर्वक केलं होतं की अनायास? आणि आज मी स्वतः जी काही आहे त्यात ही सगळी माणसं कुठं ना कुठं वसली आहेत। असं जरी असलं तरी मी स्वतः काय केलं होतं? पप्पा, मला एक गोष्ट कळत नाही आहे, भवानी म्हणाली। आपण जे काही असतो किंवा आपल्या सभोवती जे काही घडत असतं त्यात आपलं काही कर्तृत्व असतं? ऐक बेटा, तुला एक गोष्ट सांगतो, सुलेमान म्हणाला। अली नावाचा महम्मद साहेबांचा शिष्य होता। अलीच्या मनात येणाऱ्या सगळ्या शंका कुशंकाचं समाधान महम्मद साहेब करत असत। एकदा अलीनं विचारलं, आपली कामं करण्यात आपल्याला कितपत स्वातंत्र्य असतं? हे ऐकून महम्मद साहेब त्याला म्हणाले, अली, तुझा एक पाय वर उचल। अलीला आश्चर्य वाटलं, आपल्या प्रश्नाचा या पाय उचलण्याशी काय संबंध? त्याने सहजपणे आपला उजवा पाय वर उचलला। आता तू तुझा दुसरा पाय उचल, महम्मद साहेब अलीला म्हणाले। हे कसं शक्य? अली आश्चर्यानं म्हणाला, आता जर मी दुसरा पाय उचलला तर एक तर मला पहिला पाय आधी जमिनीवर ठेवायला हवा आणि नाही तर मी धडपडून धप्पकन खाली पडेन। हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, महम्मद साहेब म्हणाले। सुरुवातीला तू मनात आणला असतास तर उजव्याऐवजी डावा पाय उचलू शकला असतास। एकदा तू एक पाय उचलतोस तिथेच तुझ्या कर्तृत्वाची समाप्ती होते। त्यानंतर प्रत्येक पाऊल स्वतःला सावरण्यासाठी, पडण्यापासून वाचवण्यासाठी असतं। त्यातून तू करण्यासारखं काहीही नसतं, मतितार्थ अलीच्या लक्षात आला। गोष्ट संपवत सुलेमान म्हणाला, इथं या जगात एकदाच आणि एकच पाऊल उचलणं आपल्या हातात असतं, बस पुढे सगळं आपोआप होत असतं। नमस्कार।